नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्राप्रकरणी आज सुप्रीम कोर्टाचा निकाल, तर अमरावतीमध्ये भव्य शक्ती प्रदर्शन करत राणा भरणार उमेदवारी अर्ज. काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर देखील आज येणार निकाल, उच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष. संजय निरुपम यांना मोठा धक्का, काँग्रेसमधून हकालपट्टी, मित्रपक्षाविरोधात भूमिका घेतल्यामुळे कारवाई. आमदार बच्चू कडू यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून गुन्हा दाखल, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू. हिंगोलीचा उमेदवार बदलण्याची शिंदेच्या शिवसेनेवर नामुष्की, हेमंत पाटलांच्या जागी बाबूराव कोहळीकर यांना उमेदवारी, तर यवतमाळ वाशीममधून राजश्री पाटील यांना लोकसभेचं तिकीट. भावना गवळी यांना उमेदवारी नाकारल्यानं समर्थक आक्रमक, वाशीममध्ये पार्सल उमेदवार नाही चलेगा अशी जोरदार घोषणाबाजी. सिल्वर ओकवरील मवियाची बैठक पुन्हा निष्फळ, सांगली, भिवंडी, सातारा आणि दक्षिण मध्य मुंबईवर तोडगा नाहीच. सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या जागेचा तिढा कायम, उदय सामंत, नारायण राणे यांच्यामध्ये बंद दारावर चर्चा, मतदारसंघ शिवसेनेलाच मिळेल, सामंत यांना विश्वास. बीड लोकसभा लढवणारच ज्योती मेटे ठाम, शरद पवार यांच्याकडून उमेदवारी देण्याची मागणी. मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व याचिका मुंबई हायकोर्टाच्या पूर्णपीठाकडे, लवकरच होणार सुनावणी. मराठा समाजाच्या 10% आरक्षणाला कोर्टात आव्हान. आणि आज शरद पवार गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी, अजित पवार गटाकडून पक्षचिन्ह वापरण्याबाबतच्या निर्देशाचं पालन होत नसल्याची तक्रार.